जयपूर वरून जोधपूरला जाताना आम्हाला चहाची अशी भयंकर तलप लागली की आम्ही एका छोट्याशा मिठाईच्या दुकानात थांबलो आणि इथे आम्हाला गरम गरम कलाकंद भेटला. आणि इथे कुल्हडची चाय खूप फेमस आहे आणि थंडीचा माहोल आणि त्यामध्ये माय गॉड तुम्हाला काय सांगू, चहा प्यायचा आनंद वेगळाच असतो. पण वेगळाच अनुभव अनुभवाला भेटला आणि ते म्हणजे कलाकंद, जे तुम्ही समोर उभं राहून साक्षात बघू शकता की कलाकंद कसा बनवतात. तर चला बघूया गरम गरम कलाकंद दी राजस्थानी स्टाईल. सो गुड. जैसे रबड़ी होती है ना वैसे बन रहा है. रबड़ी रबड़ी थोड़ी पतली है, अभी रबड़ी ये रबड़ी हो गई है. हाँ. इससे थोड़ा और टाइट करेंगे तो कलाकंद बन जाएगा. अच्छा, जो बर्फी टाइप रहता है वही क्या? ओके. इसमें क्या क्या डाला आपने? इसमें सिर्फ दूध और चीनी डाला. तो इसका कलर ऐसे भूरा होगा ना? भूरा वाला भी बनता है. हाँ. और व्हाइट भी बनता है. अच्छा, ज्यादा व्हाइट नहीं चलता, भूरा कम चलता. तो भूरे के लिए ज्यादा पकाना? हाँ, ज्यादा पकाना. और ये व्हाइट के लिए, सफेद के लिए थोड़ा नॉर्मल है. जोधपुर की वो पर लगा बहुत हाईवे पर ही है, विजिट करना. अच्छा, तभी इसको ठंडा होने लग गया. गर्म भी करते कस्टमर और ठंडा भी करते हैं. घेवर बनाया था. हाँ, छोटा घेवर है. ये टुकड़े के लिए आपने वो टुकड़ा किया ना? टुकड़ा किया बड़ा. लगा इसको मलाई. हे जे तुम्ही बघता ना, हा पण एक कलाकंदच आहे. फक्त हा घेवरसाठी वेगळा बनवला जातो. वेगळा बनवला जातो हे म्हणजे हा फक्त थोडा पातळ बनवला जातो आणि अशा प्रकारे तो व्यवस्थित लावला जातो जेणेकरून तो घेवरवर चांगल्या प्रकारे बसतो. आणि कलाकंद हा दाणेशीर थोडा अजून घट्ट शिजवला जातो म्हणून ती घट्ट बर्फी म्हणते. आणि तुम्ही बघू शकता हा व्यवस्थित प्रकारे या घेवरवर मस्तपैकी सेट झाला. किलो अभी पैक करके रख रहे हो? हाँ. क्यों रहता है पैक करके रहने के बाद? 5 दिन तक खराब नहीं. 5 दिन तक टेस्ट का वाला देता है. बस बस ज्यादा नहीं है. थैंक यू. खायला दिले ते गरमा गरम कलाकंद है. ये मलाई घेवर भी है. थैंक यू. काला की चौकी का मलाई घेवर टेस्ट करो भैया. टेस्ट करने के लिए दे रहे मुझे. और ये मलाई घेवर माझ्या समोर बनवला आहे त्यांनी. माय गॉड, निशब्द आहे मी आता. आणि हा कलाकंद गरम गरम बनवलेला. गरम गरम जी गोष्ट खाण्यामध्ये मजा आहे ना, याचे थंड फ्रीजमध्ये ठेवून खाण्यामध्ये ना. आणि खरंच सांगते खूप छान बनवलंय, मला खूप आवडला. थँक्यू भैया देणे के लिए. आणि बघू शकता मी गरम गरम कलाकंद गाडीत खायला घेतलाय. आणि 5 दिवस टिकणारा हा कलाकंद आणि घेवर मी घरी पण घेतलाय.